उत्तर दिलेलं आहे. काल जो अर्थसंकल्प मांडला गेला महाविकास आघाडी सरकारचा, उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण घोषणा नाही, काय सांगाय? राज्य सरकारने काल जो अर्थसंकल्प जाहीर केला, तुटीचा अर्थसंकल्प आहे. 9,500 कोटी रुपयाची तूट याच्यामध्ये दिसते आहे. ही तूट भरून कशी काढणार आहे यामध्ये बाकी कुठलाही उल्लेख नाही आहे. 1 रुपया डिझेलच्या याच्यावर वाढ केलेला आहे, त्यातनं काही पैसा भरून निघेल, परंतु खर्चामध्ये बचत करायची, कशामधनं हा पैसा वाचवायचा वगैरे कुठलाही उल्लेख याच्यामध्ये नाही. त्यामुळे दिवसेंदिवस तूट वाढणार आहे, महागाईमध्ये त्याची भर पडणार आहे. एक दुसरं एक उत्तर महाराष्ट्रामध्ये मला असं अपेक्षा होती की उत्तर महाराष्ट्रासाठी काही पॅकेज या ठिकाणी मिळेल, काही धरणांच्या कामाला विशेष असा पैसा, ज्यादाचा पैसा आम्हाला या ठिकाणी मिळेल. रस्त्यांच्या कामं जे मोठ्या प्रमाणावर बंद पडलेले आहेत, त्या रस्त्यांच्या कामाला काही चालना मिळेल. पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रांना पैसा त्याने देऊ असं सांगितलं, परंतु उत्तर महाराष्ट्रामधल्या धुळे नंदुरबार जळगावमधल्या पर्यटन क्षेत्राचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख झालेला नाही. एकंदरीत उत्तर महाराष्ट्रासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.